झाली वेळी, ईडी झाली वेळी, फडणीस झाला वेळा, फडणीस झाला वेळा, ईडी झाली वेळी, ईडी झाली वेळी, फडणीस झाला वेळा, फडणीस झाला वेळा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकार आमचे नक्की आहे, सरकार आमचे नक्की आहे, सरकार आमचे नक्की आहे. इडी झाली, इडी झाली, इडी झाली. बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने सरकार सूडबुद्धीने राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या विरोधात नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीतील शिवाजी चौकामध्ये सरकार विरोधात निषेध केला. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जी एस पाटील, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, अप्सर इमाम, नवी मुंबई महिला अध्यक्षा रोहिणी घाडगे, नगरसेविका स्वप्ना गावडे, तालुका अध्यक्ष महादेव पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक गावडे यांनी राज्यात सरकारची चुकीच्या दिशेने पावले पडत असून काही दिवसांपूर्वी काही लोकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केल्याचा आरोप केला. या ठिकाणी कालच आदरणीय आमचे पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, देशाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चाचं आयोजन केलं. या ठिकाणी मला अत्यंत खेद वाटतो, सांगावं असं वाटतं का, ज्या नेत्यांनी आमचा हा महाराष्ट्र घडवला, भारत देशाला एक चांगल्या पद्धतीचं एक विकासाच्या दृष्टीने नेलेलं आहे, अशा नेता कोणत्या बँकेवरती साधा संचालकसुद्धा नाही, संचालक नसतानासुद्धा त्यांनी त्या बँकेमध्ये कोणत्या तरी प्रकारचा घोटाळा केला, अशा प्रकारचे आरोप ह्या सरकारने केलेले आहेत, त्याचा मी प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब 81 वर्षे झालेले आहेत आणि या 81 वर्षामध्ये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा एकही गुन्हा अद्यापर्यंत कोणत्याही विभागामध्ये झालेला नाही. नव्हे तर मधल्या काळामध्ये ट्रकभर पुरावे दाखल करणारे सुद्धा आता सध्या कुठे आहेत याचा तपास घ्यावा लागतो आणि अशा प्रकारचे गुन्हे आमच्या नेत्यावरती केल्यामुळं एक संभ्रम नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा एक या कुटिल डाव ह्या सरकारचा आहे असं मला वाटतं. तिचा जो फायदा आहे तो सरकारच्या फायद्यासाठी नव्हे तर सरकारचे जेवढे विभाग आहेत, मग त्या ठिकाणी CBI असेल, पोलीस यंत्रणा असेल, ED असेल, नव्हे तर इतर संपूर्ण यंत्रणा, हे गव्हर्नमेंट स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेत आहे. नव्हे तर गेल्या 70 वर्षामध्ये ED हा काय प्रकार आहे हा जनतेलासुद्धा माहीत नव्हता. तुम्ही इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जरूर नोटीसा द्या, त्याचा सविस्तर खुलासा करा आणि साधी ED नोटीस द्यायची असेल तर तुम्हाला कलम 45A प्रथमतः नोटीस बजवावं लागते, नंतरच गुन्हा दाखल करावा लागतो. पण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नोटीस त्यांनी बजावलं नाही, कोणत्या प्रकारची सूचना दिली नाही, अगदी झोपेत असताना हे भाजप गव्हर्नमेंट हे गुन्हे दाखल करीत आहे, त्याचा अतिशय खेद वाटतो. आणि अशा गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आपल्या देशाची सूत्रं गेली तर येणारा काळ हा अतिशय कठीण प्रसंगातून जाईल, नव्हे तर आपण पारतंत्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हुकुमशाही या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून नागरिकांनी या ठिकाणी जागृत होणं अतिशय गरजेचं आहे, अशा प्रकारची मी विनंती नागरिकांना करीन. या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहोत आणि संबंधित विभागावरती आणि संबंधित राज्यकर्त्यांवरती सुद्धा या ठिकाणी मानहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. सर, आता निषेधच आपण व्यक्त केलेला आहे पण याच्या पुढे आपलं पाऊल काय असणार, कारण आज पुरंदर जिल्हा बंद आहे, पवारसाहेबांवरती जो अन्याय झालेला नाही आजला कालच्या गुन्ह्यामुळं, कालच्या कृत्यामुळं, कृष्णकृत्यामुळं
संपूर्ण महाराष्ट्र बंद झालेला आहे, पण तो आम्ही मी सांगितल्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये कोणत्याही नागरिकांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. मुंबई नवी मुंबईतील हे जीवन हे घड्याळ्याच्या मिनटाप्रमाणे सेकंद काट्याप्रमाणे ते सदोदित 24 तास चालू असतं. आजला आम्ही बंद वगैरे पुकारला तर त्याच्यातून अनेक नागरिकांचे हाल त्या ठिकाणी होतील आणि आम्ही आम्हाला नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. परंतु ही नोटीस जर या शासनाने परत घेतली नाही तर मग मात्र आम्हाला एक वेगळा विचार करून सर्व नागरिकांच्या संमतीने रस्त्यावरती उतरावं लागेल अशा प्रकारची मी या ठिकाणी घोषणा करतो. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवी मुंबई आम्ही आज इथे निषेधार्थ छत्रपती शिवाजी चौकामध्ये आज निषेधासाठी सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम मी सर्व जनतेला हे सांगू इच्छिते की जे ईडीचं प्रकरण साहेबांवर लादलेलं आहे त्याच्यामध्ये साहेबांचं नावच नाही आहे. तर तुम्ही हे बघू शकता की जे हे भाजप सरकार जे आहे हे मला वाटतं पवारसाहेब जेव्हा रोडवर उतरले रस्त्यावर उतरले आणि त्यांच्याबरोबर जे जनतेने साथ दिलेली आहे त्या साथीला मला वाटतं कदाचित घाबरलेले आहेत. ह्यांनी फक्त आमचे नेते नेले, आमचे जे सामान्य वर्ग आहे ज्यांचे खरं आम्ही मतदानावर आज इथे निवडून येतात साहेबांवर जे लोक प्रेम करतात ते साहेबांचे त्याच जागी उभे आहेत. त्याच्यामुळे हे ईडीला ईडीचे आम्ही निषेध व्यक्त करतो. आज एक साहेबांनी पवारसाहेबांनी आज जे महिलांसाठी आरक्षण दिलं 50% त्या आरक्षणातूनच मला वाटतं आम्हाला कुठेतरी ह्या समाजामध्ये उभं राहण्याची साहेबांनी आम्हाला एक जागा तयार करून दिली. कारण का तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर पुरुष कधी महिलांना पुढे येऊन देत नाहीत, पण साहेब एक पुरुष असूनसुद्धा साहेबांनी एक महिलांना पुढे घेऊन आले आणि साहेबांचं हेच मोठेपणासाठी आज जर तुम्ही बघितलं तर रस्त्यावर ज्या प्रकारे पुरुष वर्ग आहे त्याचप्रकारे महिलासुद्धा त्यांना साथ देण्यासाठी आज स्वतःचं घरदार मूल सगळं सोडून आज त्यांच्या पाठीमागे हक्काने उभे आहेत. आणि साहेबांचं आज जर तुम्ही वय बघितलं तर 80 वर्षामध्ये सुद्धा एखादं तरुण्याला लाजवेल असं त्या साहेबांमध्ये जोश आहे आणि तो जोश बघूनच आमच्यामध्ये जोश तयार होतो आणि साहेबांवर आम्ही सदैव असंच प्रेम करत राहू. साहेबांना एक केसाला धक्कासुद्धा आम्ही लागू देणार नाही. साहेब उद्या ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून त्यांची जे आहे ते देण्यासाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणीही सुद्धा आम्ही उपस्थित राहून साहेबांना मोठ्या प्रकारे पाठिंबा देऊ. नवी मुंबईमधून मोठ्या प्रमाणामध्ये महिला आज रस्त्यावर उतरणार, इथून पुढेही भविष्यामध्ये साहेबांसाठी उतरणार, कारण का साहेबांनीच आम्हाला आरक्षण देऊन आज हे स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत ज्या महिला शरद पवार साहेबांमुळे नगरसेविका झालेल्या आहेत 50% तर त्यांचा सहभाग आपण अपेक्षित धरता की त्यांना त्याची जाणीव नाही असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं त्यांचं मन इकडे आहे आणि शरीर तिकडे आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मी बोलू इच्छित नाही, कारण का आज जर मी सभागृहामध्ये जसं तुम्ही बोललात की पवारसाहेबांमुळे आज ते आरक्षणामधून उभ्या राहिल्या निवडणुकीला आणि निवडून आल्या, मला वाटतं ते कुठेतरी विसरलेले आहेत किंवा त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटतं की तो एक आनंद जो त्यांच्या चेहऱ्यावर असतो नेहमी पहिला असायचा तो आनंद मला सभागृहामध्ये दिसत नाही, पण आज माझ्यामध्ये तो जोश मी पूर्ण त्या महिलांचं आणलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर संगीताताई बोराडेसुद्धा सभागृहामध्ये माझ्यासोबत असतात. दोन महिला मला असं वाटतं पूर्ण सभागृहाला बस होतील एवढं मी सांगू इच्छिते.